मामाअर्थच्या प्रोडक्ट्सची सध्या इंटरनेटवरती खूप जास्त हाईप सुरू आहेत. त्यांचे बरेच प्रोडक्ट्स खूप जास्त पॉप्युलर होत आहेत आणि त्या प्रोडक्ट्सबद्दल खूप जास्त बोललं जात आहे. मामाअर्थचे फेसवॉशेस असू दे, त्यांचे ऑइल्स असू दे, त्यांचे क्रीम्स असू दे, बऱ्याच प्रोडक्ट्सबद्दल चांगले चांगले रिव्ह्यूजसुद्धा येत आहेत आणि त्यामुळे मीसुद्धा मामाअर्थचे बरेचसे प्रोडक्ट ट्रायसुद्धा करते आणि त्यांचा रिव्ह्यूसुद्धा करते आहे. आणि त्यातलाच एक पॉप्युलर प्रोडक्ट म्हणजे मामाअर्थचं व्हिटॅमिन सी फेस वॉश. सो हे जे प्रोडक्ट आहे याबद्दल मी आज रिव्ह्यू करणार आहे. या प्रोडक्टबद्दल जितकं बोललं जात आहे तितकं हे प्रोडक्ट खरंच चांगलं आहे का आणि या प्रोडक्टला घेऊन माझा एक्सपिरियन्स काय होता हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो सर्वात पहिले आपण या फेसवॉशच्या पॅकेजिंगबद्दल बोलूयात. पॅकेजिंग सिम्पल आहे, जसे मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट्स असतात तसंच आहे. व्हाईट आणि ग्रीन कलरची प्लॅस्टिक बॉटल आहे. पण या फेसवॉशबद्दलची जी युनिक गोष्ट आहे ती म्हणजे फेसवॉशसोबत तुम्हाला हा सिलिकॉन ब्रश मिळतो जो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तुमचा फेस क्लीन करण्यासाठी वापरू शकता. या ब्रशला प्रोटेक्ट करण्यासाठी ही कॅप तुम्हाला मिळून जाते. सो तुम्ही हा ब्रश यूज केला चेहऱ्यावरती, त्यानंतर हा ब्रश वॉश करून तुम्ही पुन्हा ही जी कॅप आहे ती याच्यावरती लावून या ब्रशला सिक्युअर करू शकता. म्हणजे बाहेरची धूळ घाण या ब्रशवरती बसणार नाही आणि तुमचा ब्रश क्लीन राहील. सो असं हे चांगलं पॅकेजिंग आहे, खूप युनिक पॅकेजिंग आहे आणि यांची जी ब्रशची आयडिया आहे ती सुद्धा खूप युनिक आहे. या ब्रशनी तुमच्या स्किनला छान एक्सफोलिएशन मिळेल आणि तुमच्या स्किनवरची जी पण घाण आहे, जो पण गंक आहे तुमच्या स्किनवरती, तो सगळा निघून जाईल. आता या ब्रशबद्दल बोलायला गेलं तर हा ब्रश एकदम सॉफ्ट आहे. याचे ब्रिसल्स जे आहेत ते सुद्धा एकदम सॉफ्ट आहेत, अजिबात हार्श नाही आहेत. आता तुम्हाला याला यूज कसं करायचं आहे, तुम्हाला जस्ट हा जो पंप दिलेला आहे त्यांनी तो जस्ट प्रेस करायचा आहे. प्रेस केल्यावरती फेसवॉश बाहेर निघतो आणि फेसवॉश बाहेर निघाल्यावरती तुम्हाला जसा तुम्ही नॉर्मली फेसवॉश करता तसा त्याच्यातून फोम निघतो आणि तो फोम तुम्हाला तुमच्या स्किनवरती यूज करायचा आहे, जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने. आणि यामध्ये तुम्हाला त्यांनी 250 पंप्स प्रोव्हाइड केले, त्यामुळे एक बॉटल तुम्ही आरामात 3 महिने वापरू शकता. आता या फेसवॉशच्या प्राईसबद्दल बोलायला गेलं तर या फेसवॉशची प्राईस आहे 399. याची क्वांटिटी आहे 150 ml. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला आरामात नायका ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे ऑनलाईन. कोणत्याही तुम्ही कॉस्मेटिक स्टोअरमध्ये गेला, मेडिकल स्टोअरमध्ये गेला तरीसुद्धा मामाअर्थचे प्रोडक्ट्स तुम्हाला इझिली मिळून जातात आणि मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही हे फेसवॉश बाय करू शकता. आता या प्रोडक्टच्या मेन इन्ग्रेडियंट्सबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सीमुळे तुमचा स्किन टोन इव्हन होतो, स्किन एकदम ब्राईट दिसायला लागते आणि अँटी एजिंगसाठी सुद्धा व्हिटॅमिन सी उत्तम आहे. त्यानंतर यामध्ये ॲलोवेरा आहे. ॲलोवेरामुळे तुमची स्किन हील होते, हायड्रेट होते, मॉइश्चराइज होते आणि तुमची स्किन खूप सॉफ्ट आणि सपलसुद्धा वाटायला लागते. त्यानंतर यामध्ये कुकुंबर एक्स्ट्रॅक्टसुद्धा आहे. काकडी तुमच्या स्किनला छान थंडावा पुरवते आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटतं कुकुंबर स्किनवरती वापरल्यानंतर. त्यानंतर यामध्ये टर्मरिक एक्स्ट्रॅक्टसुद्धा आहे. टर्मरिक म्हणजे हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे पिंपल्स प्रिव्हेंट होतात, स्किनवरती कोणतंही इन्फेक्शन होत नाही आणि ओव्हरऑल तुमच्या स्किनवरती छान ब्राईटनिंग इफेक्ट सुद्धा येतो आणि ग्लो सुद्धा येतो. सो ओव्हरऑल जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्किनसाठी उत्तम आहेत आणि हे तुमच्या स्किनवरती खूप छान प्रकारे काम सुद्धा करणार आहेत. आता हे जे फेसवॉश आहे ते कम्प्लिटली नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेलं आहे. याच्यामध्ये कोणतेही हार्श केमिकल्स नाही आहेत किंवा पॅराबिन सल्फेट्स नाही आहेत. प्लस मामाअर्थ हा ब्रँड क्रुएल्टी फ्री ब्रँड आहे. पीटाकडून यांना त्याचं ऑफिशियल सर्टिफिकेट सुद्धा मिळालं आहे आणि हा ब्रँड जो आहे तो प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जितकं मामाअर्थ प्लास्टिक यूज करतात त्यापेक्षा जास्त प्लास्टिक ते रिसायकल करतात, विच इज अ रिअली गुड थिंग. आणि इंडियन ब्रँड आहे सो काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इन्ग्रेडियंट्स बद्दल तर आपण जाणून घेतलेलं आहे. आता या ब्रँडने या फेसवॉशच्या बाबतीत क्लेम्स काय केलेले आहेत तर यांनी सांगितलं आहे की हे जे फेसवॉश आहे ते स्किन इल्युमिनेशनसाठी खूप चांगलं आहे, त्याचबरोबर हे तुमच्या स्किनला डीपली क्लीन करतं आणि याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्ससुद्धा आहेत. आणि हे जे फेसवॉश आहे ते क्लिअर स्किनसुद्धा प्रमोट करतं, क्लिअर कॉम्प्लेक्शन प्रमोट करतं. म्हणजे बेसिकली यांचं म्हणणं आहे की याने तुमचा जो स्किन टोन आहे तो इव्हन होऊन जातं, स्किनवरचं पिगमेंटेशन निघून जातं बेसिकली आणि स्किन तुमची ब्राईटंड दिसते. त्याचबरोबर हे जे फेसवॉश आहे ते सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. सो तुमची स्किन ड्राय असू दे, ऑइली असू दे, कॉम्बिनेशन असू दे, तुम्ही हा फेसवॉश यूज करू शकता. सो तुमचा जर वय 15 वर्षापेक्षा जास्त असेल
तरी सुद्धा तुम्ही हा फेस वॉश वापरू शकता। आता या फेस वॉशचे सगळे फीचर्स आपण जाणून घेतलेले आहेत, याचे इंग्रेडिएंट्स, याचं पॅकेजिंग, याचं प्राइसिंग, हे सगळं काही जाणून घेतलेलं आहे। आता या फेस वॉशला मी वापरलंय, ऑलमोस्ट एक महिन्यापासून वापरते। सो माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता ते आपण जाणून घेऊयात। सो मी ऑलमोस्ट एक महिन्यापासून हा फेस वॉश यूज करते। आता सर्वात या फेस वॉशचा जो USP आहे तो आहे याचा सिलिकॉन ब्रश। तर मामाअर्थने सांगितलंय की फेस वॉश तुम्हाला मॉर्निंग आणि नाईट दोन्ही टाईम वापरायचा आहे, आणि हा जो ब्रश आहे तोही तुम्हाला दररोज यूज करायचा आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हा फेस वॉश यूज कराल। पण मी पर्सनली काय करते, मी फक्त आठवड्यातून दोनदा हा ब्रश यूज करते, कारण ब्रश खूप सॉफ्ट आहे, या ब्रशचे ब्रिसल्स आहेत ते सुद्धा खूप सॉफ्ट आहेत। सो स्किनवरती ॲज सच हा ब्रश हार्श नाही आहे, बट देन हा ब्रश जर तुम्ही रोज रोज यूज केला तर तुमच्या स्किनवरती ओव्हर एक्सफोलिएशन होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या स्किनवरती रिॲक्शन येऊ शकते। मी बऱ्याच जणांचे रिव्ह्यूज बघितले की फेस वॉशमुळे पिंपल्स आलेत किंवा फेसला काहीतरी रिॲक्शन झाली आहे, याचं कारणच हे आहे की ते रोज हा ब्रश वापरत असतील। सो रोज रोज हा ब्रश वापरल्याने उगाच ओव्हर एक्सफोलिएशन होतं, कारण आपण स्क्रब रोज नाही करत, राईट? आणि हा जो ब्रश आहे तो स्क्रबसारखंच काम करतो। सो तुम्हाला रोज नाही वापरायचा आहे, आठवड्यातून दोनदा तुम्ही वापरू शकता, तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा चांगला इफेक्टसुद्धा तुम्हाला दिसेल। पण रोज हा ब्रश तुम्ही वापरणं अवॉइड करा। रोजच्या रोज तुम्ही काय करू शकता, नॉर्मल हाताने जसं आपण फेस वॉश यूज करतो तसा तुम्ही हात यूज करून फेस वॉश करू शकता, बट ब्रश तुम्ही रोज नका वापरू। सो आता जेव्हा मी ब्रश यूज करते तेव्हा मी फेस वॉश कसा वापरते। फेस वॉश करण्याआधी आपण जसं नॉर्मली फेस वेट करतो तसं मी माझा फेस वेट करून घेतलाय, आणि त्यानंतर मी जस्ट याला प्रेस करणार आहे म्हणजे यातून फेस वॉश बाहेर निघेल। सो जस्ट एक पंप मी यूज केलेला आहे आणि तो आता मी माझ्या फेसवरती, आय होप माझ्या फेसवरचा फोम तुम्ही बघू शकता। सो मी कम्प्लीट एक मिनिटासाठी याने फेस वॉश करून घेणार आहे आणि त्यानंतर मी माझा फेस नॉर्मली साध्या पाण्याने वॉश ऑफ करणार आहे। सो आता जाणून घेऊयात की हा फेस वॉश तुमच्या चेहऱ्यावरती कशाप्रकारे काम करतो किंवा या फेस वॉशचे प्रोज काय आहेत। तर प्रोज आणि कॉन्स आपण दोन्ही जाणून घेणार आहोत। तर पहिले आपण प्रोजबद्दल बोलूया। या फेस वॉशचा खूप छान फोम क्रिएट होतो, हा फेस वॉश तुमच्या फेसवरती खूप छान प्रकारे लॅदर करतो, त्यामुळे फेस वॉश करणं इझी होऊन जातं। सेकंडली हा फेस वॉश तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित क्लीन करतो। फेस वॉश यूज केल्यावरती तुम्हाला फील होतं की तुमची स्किन खूप क्लीन झाली आहे। सो तुमच्या चेहऱ्यावरती जे पण इम्प्युरिटीज असतील, जे घाण असेल, ते सगळं काही व्यवस्थित निघून जातं। त्यानंतर फेस वॉश यूज केल्यावरती ना तुम्हाला तुमच्या स्किनवरती इन्स्टंट ब्राईटनेस दिसायला लागतो। सो विटॅमिन सी आहे यामध्ये, राईट? सो जसं आपण एक्सपेक्ट करू शकतो विटॅमिन सीकडून तुमच्या स्किनवरती तुम्हाला तो छान ब्राईटनेस दिसून येतो, तो ग्लो दिसून येतं, विच इज अ रिअली गुड थिंग। त्यानंतर हा जो फेस वॉश आहे ना तो तुमच्या स्किनला जास्त ड्राय आउट नाही करत, म्हणजे यांनी क्लेम केलं आहे की हा फेस वॉश ऑल स्किन टाईपसाठी चांगला आहे, विच इज ट्रू। कारण माझी स्किन, म्हणजे माझा ॲक्च्युअल जो स्किन टाईप आहे तो आहे कॉम्बिनेशन स्किन टाईप। सो माझा जो टीझोन एरिया आहे, कपाळ, नाक आणि माझ्या तोंडाजवळचा भाग, तो भाग ऑइली असतो आणि माझी बाकी स्किन नॉर्मल असते, नॉट ड्राय बट नॉर्मल असते। पण आत्ता सध्या या एक दोन महिन्यामध्ये मला जाणवायला लागलं आहे की माझी स्किन खूप जास्त ड्राय होती आहे, पण तरीही हा फेस वॉश वापरल्यावरती माझी स्किन एकदम ड्राय आउट नाही झाली। माझ्या स्किनमध्ये छान बॅलन्स मेंटेन राहायचा, ना ती खूप जास्त ड्राय व्हायची ना ती ऑइली व्हायची। सो बॅलन्स्ड स्किन हा फेस वॉश तुम्हाला देतो। त्यानंतर थोडी थोडी थंडी जाणवायला लागली, राईट? सो या आठवड्याभरात मला हा फेस वॉश वापरल्यावरती थोडासा ड्रायनेस जाणवतो, पण तो एकदम किंचित असतो, एकदम असं जास्त स्किन ड्राय आउट झाली आहे तसं होत नाही। आणि मॉइश्चरायझर लावल्यावरती मग माझी स्किन ओके होऊन जाते। सो थंडीतसुद्धा तुम्ही हा फेस वॉश वापरू शकता, कारण हा फेस वॉश तुमच्या स्किनला अगदी ड्राय आउट नाही करत, तुमची स्किन एकदम बॅलन्स्ड राहते, नॉट व्हेरी ऑइली अँड नॉट व्हेरी ड्राय बट बॅलन्स्ड। आणि तुमची स्किन छान ब्राईटन तर होतेच आणि सॉफ्ट आणि सपल तुम्हाला स्वतःलाच फील होते। त्याचबरोबर तुम्ही जर हा फेस वॉश यूज करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात। समजा तुम्हाला जर ॲक्टिव्ह ॲक्ने असतील, तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्नेचा इश्यू असेल, तर हा ब्रश तुम्ही यूज नका करू। कारण ॲक्टिव्ह ॲक्नेवरती आपण जेव्हा स्क्रब करतो किंवा एक्सफोलिएशन, फिजिकल एक्सफोलिएशन करतो, तेव्हा ते ॲक्ने वाढण्याचे चान्सेस असतात। सो तुम्हाला जर पिंपल्स असतील, ॲक्ने असतील, तर तुम्ही हा ब्रश नका यूज करू, तुम्ही तुमच्या हातांनी हा फेस वॉश
करू शकता। त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्हाला हा ब्रश रोजच्या रोज यूज नाही करायचा आहे, म्हणजे मी इट इज युअर कॉल ऑब्व्हियसली, पण मी तरी तुम्हाला सजेस्ट करीन की रोजच्या रोज हा ब्रश यूज नका करू, कारण याने तुमची स्किन ओव्हर एक्सफोलिएट होऊ शकते। सो तुम्ही आठवड्यातून 2 किंवा मॅक्झिमम 3 हा ब्रश तुम्ही यूज करू शकता जसं मी करते, पण रोजच्या रोज हा ब्रश यूज करणं अवॉइड करा। आणि याच्या कॉन्सबद्दल बोलायला गेलं तर फेसवॉशचे ॲज सच मला कॉन्स काही नाही वाटले। फेसवॉश जसं त्यांनी कंपनीने क्लेम केलं आहे की फेसवॉशने स्किन ब्राईट होते, तर येस फेसवॉशने स्किन या ब्राईट होऊन जाते। हा जो फेसवॉश आहे तो स्किनला जास्त ड्राय आउटसुद्धा नाही करत, सो तुमच्या स्किनचं टेक्स्चरसुद्धा याने बॅलन्स्ड राहतं। आणि ओव्हरऑल फेसवॉश इज व्हेरी गुड, त्यामुळे मला याचे काही कॉन्स वाटले नाही किंवा कोणती डावी बाजू मला या फेसवॉशची वाटली नाही। फक्त इतकंच आहे की ब्रश यांनी दिला आहे तो पण चांगलाच आहे, या फेसवॉशचा USP आहे हा ब्रश। आणि याने तुमची स्किन जेव्हा तुम्ही हा ब्रश वापरताना तेव्हा ॲक्च्युली तुमची स्किन खूप क्लीन तुम्हाला झालेली दिसून येते, फक्त ब्रश रोजच्या रोज वापरू नका। आता मी हा फेसवॉश तुम्हाला रेकमेंड करेन का? तर येस ॲब्सोल्युटली तुम्ही हा फेसवॉश वापरू शकता। तुम्हाला जर इनकेस हा ब्रश हवा नसेल तर अजून एक यांचा वेरियंट आहे, विटॅमिन सी फेसवॉशच आहे ते, पण त्यामध्ये त्या वेरियंटमध्ये ब्रश नाही आहे, सो तुम्ही ते वेरियंट यूज करू शकता विदाऊट ब्रशसुद्धा तुम्ही हा फेसवॉश। हा फेसवॉश जो आहे तो फोमिंग फेसवॉश आहे, आणि दुसरा जो वेरियंट आहे विटॅमिन सीचा तो जेल बेस्ड फेसवॉश आहे, सो तो फेसवॉश तुम्ही यूज करू शकता इनकेस जर तुम्हाला हा वापरायचा नसेल तर। बट ही जी रेंज आहे विटॅमिन सीची ती चांगली आहे, आणि हा फेसवॉशसुद्धा खूप चांगला आहे, माइल्ड आहे, याने चेहऱ्यावरती ॲज सच मला काही साईड इफेक्टसुद्धा नाही जाणवले, सो यू कॅन डेफिनेटली इन्व्हेस्ट इन दिस प्रॉडक्ट। सो येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मामाअर्थचा हा विटॅमिन सी फेसवॉश तुम्ही ऑलरेडी यूज करत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपल्या बाकी व्ह्युअर्सला सुद्धा तुमचा रिव्ह्यू बघून हेल्प होईल। त्याचसोबत हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हा रिव्ह्यू बघितल्यानंतर तुम्ही जर मामाअर्थचा फेसवॉश इनकेस विकत घेतला तरीसुद्धा तुमचा रिव्ह्यू मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा, तुमचा काय एक्सपिरियन्स होता ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल। आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।